फक्त आणि फक्त माझ्या ज्या माझे देवी भक्त आहेत दांड्या रसिक आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी ठेवला जातो। शिवसेना पुरस्कृत करण मित्र मंडळ स्वामी समर्थ मित्र मंडळाच्या माध्यमातून अधिकरण दमाळ दांड्या गेल्या 22 वर्षापासून नवरात्री उत्सव आणि गरबा जे असतो आपला त्याचा आपण कार्यक्रम आयोजित करतो आणि खरोखर खूप आपले जे सर्वप्रथम मी सर्व जे आपले देवी भक्त आहेत सर्व नागरिकांना आमच्या शिवसेना पक्षातर्फे आमच्या सर्व तिन्ही वॉर्डतर्फे नवरात्री आणि आपण गट स्थापन झाले आहे त्यानिमित्ताने खूप खूप शुभेच्छा देते आणि गेल्या 22 वर्षापासून आपण बघतो की नागरिकांमध्ये खूप उत्साह आहे आणि यावर्षी जास्त उत्साह याचं एकमेव कारण म्हणजे गेल्या 2 वर्षापासून कोरोना कालामध्ये घट स्थापना झाली होती माताजी बसली होती पण जे आपला बाकी इतर कार्यक्रम असतो गरबा म्हणा दांड्या म्हणा किंवा इतर जे आपण कार्यक्रम ठेवतो महिलांसाठी मुलांसाठी ज्येष्ठांसाठी ते कार्यक्रम आयोजित केली नव्हती फक्त लोक दर्शन घेऊन जायचे पण यावर्षी सर्वांना माहीत आहे की आपला निर्बंध गेलेला आहे आता आणि सर्व जे गरबा रसिक आहे सर्व दांड्याप्रेमी आहे त्यांच्यामध्ये खूप उत्साह आहे आणि आज जे उत्साह आपल्या दिसून आलेले सर्व नागरिक दर्शनासाठी आज सकाळपासून सुरू झालेला आहे आणि संध्याकाळी आज बरोबर आरती झाल्यानंतर गरबा आणि दांड्याचे आयोजन होणार आहे। देवी भक्ताला एवढंच प्रार्थना करते की सर्व जे आपले नागरिक आहेत सर्वांना सुख समृद्धी ऐश्वर आणि उत्तम आरोग्य लाभू आणि आपला जे महाराष्ट्र राज्यामध्ये जे जे संकट उद्भवले ते संकट दूर करून देव सर्वांना चांगली बुद्धी दे अशी मी देवाजवळ प्रार्थना करते। अधिकरण दमाळ दांड्या करण मित्रमंडल व स्वामी समर्थ मित्रमंडल यांच्या माध्यमातून हा 22 वर्ष सण साजरा करण्यात येत आहे। या कोरोनाच्या काळामध्ये 2 वर्ष हा सण साजरा केला गेला नाही आहे तर यावर्षी मला वाटतं भरपूर संख्यामध्ये गरबा रसिका हा सण साजरा करण्यासाठी करण मित्रमंडल व स्वामी समर्थ मित्रमंडल व अधिकरण दमाळ दांड्यामध्ये लोक इथे उपस्थित राहणार असणार आहेत आणि यावेळी आम्ही दरवर्षीच आणि यावेळीसुद्धा आम्ही महिलांसाठी असेल किंवा लहान मुलांसाठी असेल त्यांच्यासाठी आम्ही कार्यक्रम ठेवले आहेत। जसं महिलांसाठी हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे पाककला स्पर्धा आहेत लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा ड्रॉइंग कॉम्पिटिशन आहे आणि ज्या लास्टच्या दिवशी एक फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनसुद्धा आम्ही ठेवलेलं आहे लहान मुलांसाठी आणि हा कार्यक्रम करत असताना आम्ही जेवढे आमचे कार्यकर्ते आहेत जेवढे शिवसैनिक आहेत जेवढे महिला संघटनेतले जेवढे कार्यकर्ते आहेत त्यांचा सर्वांचा नेहमी सहकार्य असतो म्हणून हा आमचा नवरात्रीचा उत्सव असो किंवा गणपतीचा उत्सव असू द्या हा सक्सेसफुल होत असतो।